गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात विरोधी पक्षांनी देखील मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्तीसगडमधल्या दुर्ग इथं आयोजित सभेत ते आज बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याचं शहा यांनी सांगितलं छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप शहा यांनी केला काँग्रेसनं छत्तीसगडमध्ये दारूबंदीची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र घरी जाऊन मद्य वितरणाची सोय केल्याची टीका त्यांनी केली जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांचा काँग्रेसनं भंग केला असल्याचा आरोप शहा यांनी केला